ಆಸ್ಪತ್ರೆ ಟಲ್ಮೇತ್ರಿ ಮುಕ್ಕಂಪುಷ್ಟ ಪಾಬಳ್ ತಾಲೂಕು ಶಿರೂರ್ ಜಿಲ್ಲಾ ಪುಣೆ. ಮಾದಾ ಮೊಬೈಲ್ ನಂಬರ್ 98936 97 73. ಈ ಸಿಜೆಂಟಾ ಕಂಪನಿ ಸ್ನೋ ಕ್ವಿಕ್ ಒನ್ ವರೈಟಿ. ತರ ಈಚ 5 फेब्रुवारीला बियाणं आम्हाला दिलं होतं टाकायला. त्यानंतर 6 मार्चला लागवड केली याची. आज 9 मार्च आहे. 9 मे 5 ते 6 वेळा याचं कटिंग झालेलं आहे मालाचं. आणि माल एकदम दुधासारखा पांढरा आहे. आणि याला गड्ड्याला वरून आवरण आहे, त्यामुळं एक 1.5 किलोपर्यंतचे गड्डेसुद्धा उघडे होत नाही, त्यामुळे त्याचा कलर असा एकदम दुधागत राहतो. मार्केटला बाकीच्या इतर व्हरायटीपेक्षा आहे ना ही व्हरायटी कलर सोडत नाही आणि वजनासुद्धा अशी मजबूत घट्ट गड्डा त्याचं वैशिष्ट्य आहे म्हणजे. हां, आणि बाकीचा याच्यामध्ये गड्डा आहे ना असा जो ज्याला पॅकिंग आहे गड्ड्याला अशी, हां, तो 2-2 किलो होस्तोपर्यंत असा उघडा होत नाही कसाच. आणि त्याचा कलर एकदम दुधागत असल्यामुळे ना मार्केटला बाकीच्या वाहनाच्या तुलनेमध्ये याला रेट 2-3 रुपयांनी जास्त भेट किंवा गिरायकाला जास्त आहे. व्यापाऱ्याची पहिली पसंती याला आहे. हां, आणि सध्या काय वातावरण अवकाळी पाऊस पडतो सारखा ना, त्याचं पॅकिंग आहे गड्ड्याचं. हां, गड्ड्यावर जे पॅकिंग आहे ना त्यामुळं ते पाणीसुद्धा आत जात नाही गड्ड्यापर्यंत, त्यामुळं त्याला ब्लॅक स्पॉट येणं किंवा लाल पडणं असे कोणते प्रॉब्लेम येत नाही. भविष्यात शेतकऱ्यांनी आहे ना जानेवारी फेब्रुवारी पिरियडचा हे वरट लागला भरपूर संधी आहे म्हणजे. कारण पुढं उन्हामध्ये ज्याचा कलर असा गड्ड्याचा पांढरा असतो ना त्याला मार्केट जास्त राहतं. तरी मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की जानेवारी फेब्रुवारी पिरियडला वरट लावण्यास एकदम मस्त पिरियड आहे, त्यांनी लावावी त्यासाठी. माझं नाव भरत रामचंद्र जाधव, माझी सरपंच पाबळ. सिंजेंटा कंपनीची ही स्नोकिक ही वरायटी एकदम जानेवारी फेब्रुवारी लावण्यासाठी उत्तम आहे. आणि प्रेड तिथं जानेवारी फेब्रुवारी वारीचं आहे. आणि आता जे प्लॉट पाहिला आपण, हा प्लॉटमध्ये दत्तात्रय मित्र यांच्या प्लॉटमध्ये, हा प्लॉटमध्ये आता माल पाहिला तर एकदम पांढरं शुभ्र एक गड्डा असा नाही की ते पिवळा पडला आहे किंवा तिथे कुठला डाग पडला आहे. त्याला कारण असं आहे की याची ती पानं आहेत, ती पानं असे गड्ड्यातली कटिंग लागला तर ती पानं सगळी अशी या आतमध्ये म्हणजे वळून येतात मी फिरून येत त्या गड्ड्यावरती त्याचं आवरण आहे. त्याच्यामुळं काय होते तिथं जरी तापमान वाढलं किंवा पाऊस कमी जास्त झाला तर त्याला काही फरक पडत नाही. त्याच्यामुळं ही वराट्या मार्केटमध्ये बाकीच्या वराट्यापेक्षा 10-5 रुपयांनी जास्त खपते. आणि व्यापारी असं कस्टमर असं आवरतून आम्हाला घेतात, शेतकऱ्याचा फायदा आहे. तरी शेतकऱ्यांनी या वराटीची जास्तीत जास्त लागवड करावी. जानेवारी फेब्रुवारी एप्रिल ह्या म्हणजे पराठीचा चांगली व्हरायटी आहे. तरी सर्वांना मी आवाहन करतो की ही व्हरायटीची सर्वांनी लागवड करावी.